श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, नवरात्रीच्या आधी या गोष्टी घरातून काढून टाकाव्यात, म्हणजेच घरामध्ये मा दुर्गेचं आपल्या स्वागत करता येईल। त्यासोबत मा दुर्गा आपल्या घरामध्ये पैसाही आणेल। तर माताराणीचा आशीर्वाद साधकावर आणि त्याच्या कुटुंबावर राहावा यासाठी नवरात्रीच्या काळात अनेक नियम लक्षात ठेवावे लागतात। तर नवरात्रीचा काळ हा अत्यंत पवित्र काळ मानला जातो। या 9 दिवसांच्या काळात दुर्गादेवीच्या 9 रूपांची पूजा करण्याची परंपरा आहे। तर अशा परिस्थितीत घटस्थापना करून माताराणी आपल्या घरी यावी असे वाटत असेल तर त्यासाठी नवरात्रीच्या आधी आपल्या घरातून आपण काही वस्तू ह्या काढून टाकायला हव्यात। तर या वस्तू काढल्यामुळे आपल्या घरामध्ये जे काय बदल होणार आहेत त्याची आपण माहिती पाहूयात। तर शारदीय नवरात्रीमध्ये घरात सकारात्मक वातावरण असावे। अशावेळी देवी देवतांच्या तुटलेल्या मूर्ती किंवा चित्र घरातून काढून टाकावेत, कारण ते नकारात्मक निर्माण करतात। तर याशिवाय घरामध्ये वास्तुदोषही होऊ शकतात। अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना कोणत्याही नदी किंवा तलावामध्ये विसर्जित करायला हवेत, म्हणजेच फोटो किंवा चित्र हे तलावामध्ये किंवा नदीत विसर्जित आपण करणं आवश्यक आहे। तसेच शारदीय नवरात्रीच्या काळात सात्विक अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो, म्हणजे यामध्ये कांदा लसूण हे देखील खाणे योग्य नाही। तसेच नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला कोणत्याही एका गोष्टीचा लाभ मिळत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये लसूण किंवा कांदा हा घरी विकतसुद्धा आणायचा नाही, म्हणजेच शक्यतो हा टाळावा किंवा आधीच तो आणून ठेवावा, ठीक आहे। तर यासोबत खूप दिवसापासून सुकलेली फुलेही असतील तर नवरात्रीच्या आधी घराबाहेर टाकून द्यावीत, कारण ते शुभ मानले जात नाही। म्हणजेच घरामध्ये सुकलेली फुले असतील तर तेही तुम्ही विसर्जित केलं पाहिजे। तसेच घरातून जुने फाटलेले बूट, चप्पल, तुटलेल्या काचा, घड्याळ, निरुपयोगी वस्तू, बंद पडलेली घड्याळे इत्यादी काढून टाकणे आवश्यक आहे। तर अशा गोष्टीमुळे तुमच्या घरामध्ये जी काही तुमची प्रगती असणार आहे किंवा घरातील जे मुख्य व्यक्ती असेल त्याच्या प्रगतीवर खूप मोठा परिणाम होतो। तसेच यासोबत जुने आणि फाटलेले कपडे टाकून द्यावेत, कारण यासुद्धा गोष्टी तुमच्यामध्ये नकारात्मक गोष्टी किंवा नकारात्मकता वाढवते, त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी कमी होण्यासाठी या गोष्टी काढणं आवश्यक आहे। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः श्री स्वामी समर्थ तसेच जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।